देशभरात पेट्रोल डिझेलचे भाव वाढत चालले असून आता स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरचेही भाव दिवसेंदिवस वाढत चालले, त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडलं मोडलंय. म्हणून सर्वसामान्य गृहिणींकडून नाराजी व्यक्त केली जाते. याचा विशेष आढावा घेतलाय आमचे सातपूरचे प्रतिनिधी रमेश खरात यांनी. नमस्कार. केंद्र सरकारने देशभरासह पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवलेले आहेत, त्यातच गॅस सिलेंडरचे देखील भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडलेले आहे. त्यातच गॅस पुरवठा करणारे जे कर्मचारी असतात ते सर्वसामान्य जनतेकडून 20 ते 25 रुपयाची आकारणी करीत आहेत. यासाठी आपण सातपूरच्या महिला गृहिणी आहेत मायाताई काळे त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. आपण जाणून घेऊयात त्यांचं काय प्रतिक्रिया आहे. काय आहे हे 2 वर्षापासून संपूर्ण जग हे कोविडसाठी एका महामारीच्या याच्यातनं जिवंत राहण्यासाठी स्वतःसाठी आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि दुसरीकडे केंद्र शासन राज्य शासन केंद्र शासनाकडनं डिझेल आणि पेट्रोलचे भाव तर वाढलेच जात आहे, पण दिवसेंदिवस जी सामान्य जनता आहे जे घरोघरी वापरल्या जाणारा गॅस आहे त्या गॅसची पण दरवाढ होत आहे दिवसेंदिवस. आत्ता सामान्य जनता असो किंवा उच्चभ्रूच्या लोकांना काही फरक पडत नाही, पण सामान्य जनता जे आम्ही सामान्य गृहिणी आहे आम्ही काय केलं पाहिजे. आज जिथे 360 रुपयाला जो गॅस मिळत होता तो गॅस आम्हाला 860 रुपये मोजावे लागत आहे. 860 रुपये तर मोजावे लागतात, पण त्यातही सामान्य जनतेची इतकी लुटमार होती आहे, म्हणजे आमच्यासारख्या गृहिणींची काय सामान्य जनतेची एवढी प्रमाणाबाहेर लुटमार होती. जे गॅस घरपोच पोचवले जातात त्या गॅससाठी आम्हाला 860 रुपये तर आकारणी द्यावीच लागती. पुन्हा ते जे डिलिव्हरी करून आणून घरपोच आणून देणारे सिलेंडर देणारे जी व्यक्ती आहे ते 20 ते 40 रुपये आमच्याकडनं एक्स्ट्रा मागतात. तर तुम्ही सांगा सामान्य जनतेने जिथे आज 2 टाईम जेवण्याच्या ऐवजी 1 टाईम जेवण्याची वेळ आलेली आहे तिथे सामान्य जनतेने काय करायला पाहिजे. म्हणजे गॅस न वापरता आता चूल वापरलेली बरी हेच आता प्रत्येक गृहिणीला वाटायला लागलेलं आहे. आपण जाणून घेतलं की सर्वसामान्य ज्या महिला आहेत त्यांच्यावर फक्त आता चूल वापरण्याची वेळ आलेली आहे. न्यूज इंडिया 27 साठी रमेश खरात, सातपूर.